हा मुख्य रस्ता आहे, टेंभूर खेळायला जाणार आहे. इथे काही डॉग्स उभे आहेत आणि हा आमच्या कॉलनीत जाणारा रस्ता. आणि अगदी या दोन याच्या जॉईंटला, दोन रस्त्यांच्या जॉईंटला इथे झाडाला हे या घरमालकांनी संरक्षण म्हणून काही कुंभीच्या झाडाची झाडाच्या फांद्या लावल्या आहेत आणि पानं वाढलेली आहे, फांद्या वाढलेल्या आहेत आणि अगदी एक 4 ते 5 फूट उंचीवर इथे बुलबुलनी घरटं केलेलं आहे. सगळं काही वाढलेलं आहे आणि एकदम एखादा कुत्रासुद्धा उडी मारून त्याला पकडू शकेल अशा ठिकाणी त्यांनी घरटं केलेलं आहे. आणि खूप दुरून म्हणजे अगदी 5-25 फुटावरून ते घरटं दिसतं आपल्याला. आणि भारद्वाज किंवा यासारखे शिकारी पक्षी आहे त्यांना तर अगदी सहज शक्य आहे. तर ही परिस्थिती पक्षावर का आली याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि जर आपण पक्ष्यांना निवास आणि अन्न हे देऊ शकलो तर फार बरं होईल. आणि असे हे जे छोटे छोटे पक्षी आहे, जे हर्बीवोर आहे किंवा कीटक खाऊन जगणाऱ्या छोटे छोटे कीटक, त्या छोट्या पक्ष्यांचं आपल्याला संरक्षण करता येईल. अन्यथा काळ फार कठीण आहे असं जाणवतं. कारण याआधीसुद्धा मी अशाच प्रकारचं एक घरटं पाहिलं, त्याचं ऑब्झर्वेशन केलं 8-15 दिवस, तर त्या लक्षात आलं की त्याची अंडी घरटं अगदी उघड्यावर असल्यामुळे ती खाल्ल्या गेली. इथेसुद्धा हे होण्याची शक्यता अगदी 100% आहे असं वाटतं.